खेळणी म्हणजे काय? तर आपण अगदी बाळ जन्मल्यापासनं त्याला जेव्हा जगाकडे बघायला शिकवतो किंवा त्याच्या त्याला खेळायला शिकवतो तेव्हा आपण एखादं का होईना खुळखुळा म्हणा खेळणंच आहे की नाही, पण अशी खेळणी पुढे जाऊन भविष्यात किती उपयोगी ठरू शकतात हेच मला आजचा जो उत्सव मीडिया आयोजित आम्ही जो इव्हेंट केलेला आहे तर त्यातनं मला दिसून येत आहे. कारण अगदी 4-5 वर्षाच्या मुलांपासनं 14 ते 15 वर्षाच्या मुलांपर्यंत बरीच मुलं या कार्यक्रमामध्ये या इव्हेंटमध्ये या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झालेली आहेत आणि मला बरंच काही शिकायला मिळत आहे. म्हणजे खेळणी हा शब्द ऐकल्यानंतर आपली आपला एक व्ह्यू असतो, एक लिमिटेड व्ह्यू असतो की काय बरं असेल खेळणं, म्हणजे बॅट बॉल किंवा बॅडमिंटनची रॅकेट किंवा एखादी बाहुली किंवा मग एखादा टेडी बेअर. पण या व्यतिरिक्त जाऊन खेळणी म्हणजे काय हे या मुलांकडनंच शिकताना जो आनंद होतो ना तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे. कारण अगदी एक छोटासा टेडी बेअर घ्या किंवा मोटरवर चालणारी खरी खुरी कार घ्या, हे सगळं या मुलांनी इथे आमच्या डोळ्यां देखत बनवलेलं आहे. ट्रॅशपासनं काहीतरी उपयोगी वस्तू कशी करता येईल आणि उपयोगी खेळणं जे मीच खेळू शकतो असं कसं करता येईल हे सगळं या मुलांनी इथे शिकवलेलं आहे. आता मी एवढं सगळं बोलती आहे पण तुम्हाला उत्सुकता लागलेली असेल की ही खेळणी म्हणजे नेमकी काय बनवली आहेत त्यांनी आणि कशापासनं बनवली आहेत, जरा बघूया पटकन आपण. आत्ता आपण आहोत दादरच्या सावरकर स्मारक इथे आणि इकडे आपण बघतोय भरपूर मुलं आहेत आणि त्यांनी खूप छान छान खेळणी बनवलेली आहेत, बनवत आहेत अजून. तर आपण बघूया एकदा. हाय हाय, झालं तुमचं सगळ्यांचं करून? अजून बनवत आहेत. आता आपण बघूया कोणी कोणी काय काय बनवलंय ते. हाय खुशी. हाय खुशीनी बघा काय किती क्यूट केलाय, हा स्नोमॅन आहे इकडे आणि हे टॉय आहे. वाव खुशी हे खूप छान आहे, हे क्यूट आहे, हे तू खेळतेस यांनी? यू प्ले विथ इट ना? व्हेरी नाईस व्हेरी नाईस. आणि खुशी इतकी क्यूट आहे, ती छोटीशी 8 वर्षाची मुलगी आहे पण तिने इतकं मस्त. आणि तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात आधी खुशीचं पटापट होत होतं, एकदम फास्ट होत होतं आणि खुशी खूप क्यूट अशी एक छोटीशी पर्स पण बनवली आहे. वाव छान. वाव हा रोबोट आहे आणि तो चालतो. हे तू कुठे शिकलास? असंच सुचलं, असंच डोक्यात आलं तुझ्या? वाव मस्त आहे हा. आपण मग आम्हाला चालून दाखव ना. हा लाद, अच्छा हा टाइल्स वर चालणारा रोबोट आहे. अच्छा आणि तुझं नाव काय? ओके अथर्वनी. एक मस्त रोबोट बनवलाय आणि हे एरोप्लेन कोणी बनवलंय? का रे ही? पण त्याला एरोप्लेनचा शेप दिलायस का तू? ओके वाव. आणि तुझी अजून बनतीये का? बरं आणि तू काय बनवलंय? बोट बनवलीय. तुझं नाव काय आहे? यतन. ओके मग आता कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला काय वाटतं सगळ्यांनी खूप छान छान बनवलंय ना, बक्षीस मिळणार का तुम्हाला? हो ना. ओके बघूया आता आपल्याला बक्षीस कोणाला नक्की मिळणार आहे. आपला कॅमेरा आहे इकडे, कॅमेराकडे बघून हाय करा सगळ्यांनी. हॅलो, हे कोणी बनवलं? वाव मस्त आहे. ओके आता आपण बघूया पुढे अजून काय काय बनलंय ते. मला सांग दादा तू काय बनवलंयस? झाडू बनवलायस आणि ते प्लास्टिक बॉटल पासून बनवलंय. खूप छान आयडिया आहे ही, कारण आपण प्लास्टिक बॉटल टाकून देतो ना, त्याच्यापेक्षा हे आपण असं बनवू शकतो. आणि आता माझ्या लेफ्ट साईडला जी दोन छोटीशी मुलं आहेत, क्यूट क्यूट ती आहेत, दोघं ना हे ट्विन ब्रदर्स आहेत. आणि मला नाव सांग तुझं काय आहे? शोन. आणि शोनच्या भावाचं नाव काय? सोम. शोन आणि सोम. आणि तुम्ही दोघांनी काय बनवलंय? अच्छा शोननी वेगळं बनवलंय आणि सोमनी वेगळं. बरं आता शोन मला तू आधी सांग की तू हे काय बनवलंयस बॉटल पासनं? काय आहे हे? हे मला थोडंसं असं घरासारखं दिसतं. हे हाऊस आहे का? हाऊस आहे आणि हा हाऊसचा दरवाजा आहे छोटासा. बरं हे कोण आहे? तुझं हाऊस आहे? मग तुझ्या टॉईजचा हाऊस आहे का? व्हेरी गुड मस्त, खूप क्यूट बनवलंय. बरं आता मला आता तुझं नाव सोम.
हां तू मला सांग तू काय केलेस प्लास्टिक बॉटल पासून शार्क केला आणि त्याचे दात बघा केवढे आहेत असं खाऊ शकता का ओके आता हे खूप छान इंटरेस्टिंग टॉईज आहेत सगळीकडे आत्ताच आपण बघितलं की या मुलांनी इतकी छान छान खेळणी बनवली आणि मी हे सगळं बघताना खूप थक्क होऊन गेले कारण अगदी 5 वर्षाच्या मुलापासून 15 वर्षाच्या मुलांपर्यंत प्रत्येक जण त्याचे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्याचं खेळणी बनवण्याची पद्धत वेगळी आहे त्याला आवडेल त्या प्रकारे तो खेळणी बनवतोय आणि ते सगळं बघताना खूप छान वाटतंय अजूनही त्यांची खेळणी बनवून व्हायची आहेत फायनल प्रोडक्ट काय असणार आहे ते आम्हाला माहिती नाही आहे पण ते असणार आहे ते छानच असणार आहे एवढं आम्हाला माहिती आहे जर मग शाळेत असताना एवढी मुलं छान छान खेळणी बनवू शकतात आपण त्यांची विचार कौशल्यता जी आहे ती वाढवू शकतो तर मग ती भविष्यात का नाही वाढवायची भविष्यात हीच मुलं मोठी मोठी आर्टिस्ट होतील मोठे मोठे कलाकार होतील मोठे सायंटिस्ट होतील आणि आपलं जे भारताचं भविष्य आहे ना हीच मुलं घडवणार आहेत मग त्यावेळेला मेड इन इंडिया विकत घेण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय उरणार नाही आहे आणि हा दिवस जर आपल्याला आणायचा असेल मेड इन इंडियाचा तर तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो प्रोजेक्ट आहे जो तुम्ही आत्ता बघितलात चालू आहे तो वर्षभर होत राहणार आहे वर्षभर असे बऱ्याच कॉम्पिटिशन्स होत राहणार आहेत ज्यामध्ये तुमचीच मुलं सहभाग घेतील तुमची मुलं तुम्हाला आवडतील त्यांना आवडतील अशी खेळणी बनवतील आणि ती सगळ्यांसमोर सादर करतील आणि बक्षिसंसुद्धा मिळवतील यासाठी खाली जो नंबर दिलेला आहे ना त्याच्यावर तुम्ही फोन करा आणि सगळी चौकशी करून घ्या आणि मस्तपैकी त्याच्यात सहभाग दाखवा